भाऊंनी सांगितलं की आम्ही लिटिगेशनच्या प्रॉपर्टीत काम करतो, आमचं टोल नाक्याचं काम आहे बरं का, आमचं टोल नाक्याचं काम आहे. मी भाऊंना कालही बोललो की बुवाच मी नाशिकला काम करा, तुम्हाला मी मेक काही म्हणजे इलेक्शनच्या बाबतीत यांचं त्यांना त्यांचं त्यांना असं काही नाहीये. मी एक मैत्रीच्या भावनेने या संदर्भातल्या चर्चांच्या संदर्भात सीसीटीव्ही व्हाईस जर कधी इतर तुमच्या तर तुम्ही इतर तुमची चूक मान्य करणार का? नाही आता असं आहे परिस्थिती, मी माझा इलेक्शन प्रॉपर्टी आणि जर कालच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये कोल्हे नाव असेल तर हे त्यांनी तुम्हाला हे सांगितलं असेल की सध्या मी निवडणुकीच्या गडबडीत आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला भेटू शकत नाही असं त्यांनी सांगितलं असेल नाही. इलेक्शनच्या बाबतीमध्ये आमची चर्चा झाली दोघांची, भाऊ काही बोलले मी काही बोललो, काय बोलले ते काय बोलले तुम्ही काय बोलले. आता तू म्हटलं ना सीसीटीव्ही फुटेज मध्ये आहे म्हणून आम्ही ते चेक करतो तुमच्या दादा. तुमचं नाव काय? माझं नाव धनराज चौधरी. कुठून आले आपण? मी असतो नाशिकला. विवेक कोल्हेचा तुमचा काही संबंध आहे का? काही संबंध नाही. प्रयोजन काय तुमचं? एक व्यापारी व्यापाराला भेटतो. कधीपासून? काल आमची ओळख झाली. काल झाली? हो. काल मला भाऊंनी चहा ऑफर केला. काल मला कुठे ऑफर केला? इथे इथे ऑफिसमध्ये त्यांच्या. आणि मी तर चहा पिलो नाही, मला त्रास होता ऍसिडिटीचा. आज मी धुळ्यात होतो आणि आज मी त्यांना फोन केला, त्यांनी उचलला नाही. मग त्यांचा मला कॉल बॅक आला की भाऊ मैत्री भाऊ मी धुळ्यात. मी त्यांना नम्रपणे सांगितलं की भाऊ तुम्ही या सगळ्या भानगडीत पडू नका आणि आज देखील परत आले. आता काही सोबत पैसे वगैरे आणले? असतील ना पैसे त्यांच्याकडे, त्यांची गाडी ना मारू. आता भाऊ तुम्ही माझ्यावर नाराज झाले बरं का, आपला कालही तुम्ही माझ्याकडे का आले ते सांगा फक्त. बघा कालही आपला मैत्रीचा विषय झाला. कशासाठी मैत्री? काय मैत्री? तुम्ही व्यापाराचा विषय झाला बरं का. तुम्हाला ओळखतो का मी? तुम्ही इथले मोठे माणसं आहे. आता आपण दरवाजा बंद करून तुम्ही मला प्रेशर आलेलं आहे, काय बोलावं सुचत नाहीये. माझी भूमिका तुमच्या बाबतीत तुमच्या विरोधामध्ये कधी? माझ्याकडे सगळे सीसीटीव्ही आहे. तुम्ही कधी कधी आले? काय सीसीटीव्ही असू द्या. कशासाठी आले माझ्याकडे? तुम्ही मला चहा प्यायला बोलवलं भाऊ आज का? बरं मैत्री भाऊने भेटायला आलो. बिलकुल. काय तुमचं? तुम्ही कोण आहे सांगा त्यांना. माझा पुतण्या आहे ना, तो बोलताना अडकतो. तो बोलताना अडकतो तो बरं का. तुमचं मन दुखलं. तुम्ही असं का बोलले की सीसीटीव्हीच्या बाजूला येऊन बोला असं? नाही हो. तुम्ही आम्हाला ऑफर देण्यासाठी तुम्ही मी सोबत होतो ना. मी तुम्ही येत असं मी नव्हो. मी सगळं ऐकतो. जसं तुम्ही येत असं माझ्यासोबत चार लोक तर चारही लोक सांगतील ना. तुम्ही नव्हते इथे, मी आलो तेव्हा दादा. तुम्ही नगर वरून येणार आणि आमच्याकडे येणार का? धुळे असं आहे. मी सारांश महेंद्र भावसार, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसला प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम करतो. माझे वडील येणाऱ्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजितदादांकडनं उमेदवारी करत आहेत. आणि सगळं काही योग्यरित्या प्रचार चालू असताना कुठेतरी या विरोधकांना असं वाटतंय की बो आता आपला पराभव होतोय, यामुळे यांचे काही दलाल आमच्या धुळे जिल्ह्यात सोडलेले आहे. परंतु नगरवाल्यांना हे माहीत नाही की बो हे धुळं आहे, तर असे दलाल काम करत नाही. लक्षात घ्या, आता नगरमधून जे उभे आहे विवेक कोल्हे, जे अपक्ष म्हणून उभे आहे या निवडणुकीमध्ये, यांनी एक चौधरी नामक म्हणून व्यक्ती आहे जो कालपासून आमच्या ऑफिसच्या आजूबाजूला फिरत होता. काल हे माझ्या कॅबिनला आले आणि मला असं सांगितलं की आम्हाला विवेक कोल्हे यांनी पाठवलेलं आहे आणि विवेक कोल्हेंनी असं सांगितलं आहे की तुम्ही आम्हाला 2 नंबरचं मत द्या आणि आम्ही तुम्हाला 25 लाख रुपये ऑफर करतो. आता हे जर खोटं बोलत असतील तर यांची संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज माझ्याकडे आहे. त्याच्यानंतर यांनी तुम्ही यांचा रेकॉर्ड घेतलेला आहे. आज त्यांनी नवीन स्टोरी परत सांगितलेली आहे. आता या संदर्भात मी कलेक्टरांनाही फोन केलेला आहे, SP फोन केलेला आहे आणि PI साहेबांना फोन करून मी यांना आता पोलीस स्टेशनला पाठवत आहे. परंतु माझी ही इलेक्शन कमिशनला मागणी आहे की बा या प्रकारचे जे दलाल यांनी पाठवलेले याच्यावर प्रतिबंध घालावा आणि कुठेतरी आपली पुढची दिशा चांगलं इलेक्शन व्हावं यासाठी करावी आणि अशा दलालांसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस ही सक्षम आहे. बोला आता तुम्ही कशासाठी आले साहेब? तुम्ही काल पण आले होते, आज पण आले होते, का आले इथं? पैसे वाढत फिरताय का तुम्ही? इथं का आले? जळगाव. हा, इथं का आले आपण? इथे आपलं बोलणं झालं, चहा प्याला
कशासाठी? तुमची माझी ओळख आहे, आपली ओळख झाली ना? कशी, कधी ओळख झाली? फोनवर बोलणं झालं, कशा कसा कशा अर्थ बोलणं झालं? तुमचं प्रॉपर्टीचं काम आहे माझं, त्याच्यात प्रॉपर्टी जर बोलणार गोष्टी झाल्या, खोटं जर बोलणार तर लक्षात राहू द्या. मी खोटं तुमच्याशी काहीच बोलणार नाही, कोणाशीच. हे जे आता उमेदवार आहे कोल्हे यांचे, इथं जिंदगे चौधरी हे कालपासून आमच्याकडे आले, यांचे कालचे पण सीसीटीव्ही फुटेज आम्ही तुम्हाला देतो. हे कालपासून इकडे पैसे वाटत होते, आज एक धुळ्याचे आमचे मध्यस्थी आहे, त्यांना घेऊन इथं आले. इथं आल्यानंतर आम्हाला सांगतात 2 नंबरचं मत आम्हाला द्या, 25 लाख रुपये आम्ही तुम्हाला देतो, अशी यांनी मला आज ऑफर केली. यांचा माझा संबंध नाही, हे मला कधी ओळखत नाही, यांचे माझे सीडीआर काढून घ्यायचे कधी भविष्यात, कधी भूतकाळात कधी यांचा माझा कॉल नाही. यांना प्रश्न विचारा. आता मी पीआय साहेबांना फोन केलेला आहे की तुम्ही इथं यावं, याची शहानिशा करावी. आम्ही अशी इलेक्शन कमिशनला आता कंप्लेंट पण देतोय, कलेक्टर साहेबांना आम्ही कंप्लेंट पण देतोय की अशा प्रकारचा सगळा गणित इथं चालू आहे आणि अशा प्रकारचा पैशाचा माज हे लोक करताय. लक्षात घ्या. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रबलभूमी ऍप डाऊनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.